नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वी स्कूल ॲपमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। मी श्री गुंजाळ दत्तात्रय दशरथ, श्रीराम विद्यालय कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण 6वे सजीवांमधील जीवन प्रक्रिया यामधील सजीव ऊर्जा निर्मिती या मुद्द्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जर बघितलं तर शेजारच्या आकृतीमध्ये आपल्याला फुफ्फुसाची आकृती दिलेली आहे श्वसनाची। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की सजीवांमधील जे श्वसन घडून येतं तर ते दोन प्रकारचं श्वसन असतं। तर एक आहे शरीरस्तर आणि दुसरं आहे पेशीस्तर, अशा दोन स्तरावर हे श्वसन घडून येत असतं। आता याच्यामध्ये शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचं जे वातावरण असेल या दोन्हींमध्ये देवाणघेवाण होते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे शरीर स्तरावरील श्वसन। आणि दुसरं जे श्वसन आहे तर त्याच्यामध्ये अन्न पदार्थांचं ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा अन्न पदार्थांचं ऑक्सिजनच्या मदतीनं अथवा त्याच्या विना जे श्वसन घडून येतं तर त्या श्वसनाला म्हणतात शरीर स्तरावरील श्वसन। आता याच्यामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा जो आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण अन्न खातो किंवा अन्नपदार्थ जे खातो तर त्या अन्नपदार्थातून आपल्याला प्रामुख्यानं कर्बोदक हे मिळतात। आणि या कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी जी आपल्याला ऊर्जा आहे तर ती ऊर्जा मिळवण्यासाठी होतो। आता ही जी ऊर्जा असते कर्बोदकाच्या माध्यमातून मिळवलेली जी ऊर्जा असते तर ती ATPच्या स्वरूपात मिळवली जाते। आता याच्यामध्ये पेशीमध्ये ग्लुकोज आणि कर्बोदक तर या दोघांचं टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं। आता याच्यामध्ये जे दोन टप्पे बघितले तर त्याच्यामध्ये आपण एक पेशी स्तरावरील श्वसन म्हणून त्याला ओळखलं जातं। आता याच्यामध्ये हे जे पेशी श्वसन जे आहेत तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आपल्याला दिलेले आहेत, दोन भाग दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये एक आहे ऑक्सिश्वसन, जे आपण म्हणतो ऑक्सिजन, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग असतो किंवा ऑक्सिजन त्याच्यामध्ये भाग घेतो। आणि दुसरा जो प्रकार आहे तर त्याचं नाव आहे विनाक्षिश्वसन। आता विनाक्षिश्वसन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही अशा प्रकारे हे ऑक्सिश्वसन घडून येत असतं। आता ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिश्वसन जे घडून येतं तर त्याचे तीन टप्पे आपल्याला दिलेले आहेत। पहिला जो टप्पा आहे तर तो आहे ग्लुकोज विघटन, ज्याला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस। आता या ग्लायकोलायसिसमध्ये काय घडून येतं त्याच्यामध्ये बघा, पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्यानं विघटन होतं आणि पायरुविक आम्ल, त्याचबरोबर ATP, त्याचबरोबर NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन दोन रेणू तयार होतात। आता याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये तयार झालेले जे पायरुविक आम्लाचे रेणू आहे तर ते ॲसिटिल को एन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात। आणि या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि NADHचे दोन रेणू तयार होतात। आता दुसरा जो टप्पा दिलेला आहे आपल्याला तर त्याचं नाव आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र, ज्याला आपण क्रेब सायकल म्हणतो। आता क्रेब सायकलमध्ये काय घडतं बघा, ॲसिटिल को एन्झाईम एचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात आणि तेथे त्याला ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र, ज्याला आपण क्रेब चक्र असं म्हणतो। तर ही जी चक्रीय अभिक्रिया आहे तर ही चक्रीय अभिक्रिया तिथं राबवली जाते। आता या अभिक्रियेद्वारे काय तयार होतं बघा, ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणूतील जे ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याद्वारे मग CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात। अशा पद्धतीनं ही दुसरी क्रिया घडून येते। आता तिसरं जे टप्पा दिलेला आपल्याला तर त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। आता याच्यामध्ये ज्याला आपण ETC रिॲक्शन असं म्हणतो, तर इलेक्ट्रॉन वहन साखळी म्हणजे काय, तर या अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्ये ही अभिक्रिया राबवली जाते। तर त्याच्यामध्ये वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेले जे NADH2 त्याच्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADHच्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू तयार होतात। आणि या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचाही रेणू तयार होतो। इथं आपल्याला तंतुकणिका आणि ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र इथं दिलेलं आहे।
आता अशा पद्धतीनं जे ऑक्सिशनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण, ज्याला आपण विघटन म्हणतो, आणि तिथं होतं, आणि त्याच्या त्या ऊर्जेबरोबरच CO2 आणि H2Oचे रेणू तयार होतात. अशा पद्धतीनं हे तीन टप्पे आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. यानंतर आपण एक छोटीशी आपल्याला इथं ॲडेनिन रायबोज याच्यामध्ये जास्त ऊर्जेचे ऊर्जेचे फॉस्फेट बंध कशा पद्धतीनं रायबो शुगर ज्याला आपण म्हणतो, किंवा ॲडेनाईन किंवा ADP जी आहे, आणि मुक्त झालेली ऊर्जा जी आपण अयसेंद्रिय फॉस्फेट आणि त्याच्यातून त्याचबरोबर मुक्त झालेली ऊर्जा असा एक फ्लो डायग्राम आपल्याला यामध्ये दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उपासमार आणि उपोषण, तर यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कमी कर्बोदक साठा निर्माण झाला तर ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, शरीरातील जे स्निग्ध पदार्थ आहेत तर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं या दोन्हींचा तिथं वापर केला जातो. आता त्याचबरोबर स्निग्ध पदार्थाबाबत त्याचं रूपांतर मेदाम्लामध्ये केलं जातं आणि प्रथिनाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये केलं जातं. आता ही जी मेदाम्ल आहे, मेद आणि आम्ल दोन्ही एकत्रीकरण, आणि मेदाम्ल आणि अमिनो आम्ल जे आहेत तर ते ॲसिटिल को एन्झाईम ए याच्यामध्ये रूपांतरित केली जातात, आणि ॲसिटिल को एन्झाईम एच्या रेणूचं ज्याला आपण क्रेब चक्र बघितलेलं आहे या अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः त्याचं ऑक्सिडीकरण केलं जातं आणि मग आपल्याला त्याच्यातून ऊर्जा ही मिळवली जाते. आता यानंतर आपण बघणार आहे एक फ्लो डायग्राम आपल्याला दिलेली आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं यांचं ऑक्सिशन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं आहे विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये होणारं विनाक्षिशन. आता पहिली जे फ्लो डायग्राम आपल्याला दिलेली तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की स्निग्ध पदार्थ, कर्बोदक आणि प्रथिनं, तर स्निग्ध पदार्थांमधून मिळणारी आपल्याला मेदाम्ल ज्याला आपण म्हणू, आणि त्याचं रूपांतर ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये केलं जातं. त्याचबरोबर कर्बोदकांपासून मिळणारं ग्लुकोज होणारं ग्लुकोज विघटन त्याच्यामधून आपल्याला तयार झालेलं पायरुविक आम्ल आणि नंतर ॲसिटिल को एन्झाईम आपल्याला मिळतं. नंतर प्रथिनांपासून तयार होणारी जी अमिनो आम्ल आहेत यांच्याद्वारे तयार, याचं रूपांतर पुन्हा ॲसिटिल को एन्झाईम आहे, आणि तिन्हींच्या माध्यमातून मग हे एक क्रेब चक्र तयार झालेलं आहे, आणि या क्रेब चक्रांपासून मग आपल्याला CO2 ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, H2O प्लस ऊर्जा ही निर्माण होते. हे एक फ्लो डायग्राम बघितली आपण. दुसरी जी आहे त्या तर त्याच्यामध्ये आपल्याला विविध सजीवांमध्ये किंवा पेशीमध्ये होणारा विनाक्षिशन, तर त्याच्यामध्ये कर्बोदकाचे तीन टप्पे आपल्याला दिलेले, पायरुविक आम्ल, ग्लुकोज विघटन आणि परत इकडं पायरुविक आम्ल दिलेले. आता या पायरुविक आम्लाचं रूपांतर किण्वनमध्ये किण्वनचं अल्कोहोल आणि नंतर पुन्हा किण्व, आणि ग्लुकोज विघटनामध्ये आपल्याला पायरुविक आम्ल, त्यानंतर किण्वन, नंतर विविध पदार्थ त्याच्यामध्ये व्हिनेगर असतील, जीवनसत्व असतील इत्यादी, आणि विविध सूक्ष्मजीव याच्यामध्ये रूपांतर. आणि हे जे पायरुविक आम्ल आहे तिसऱ्यांदा तर त्याचं रूपांतर किण्वन, त्याचबरोबर त्याचं पुन्हा लॅक्टिक आम्लामध्ये, आणि स्नायू असतील किंवा तांबड्या रक्तपेशी असतील अशा पद्धतीनं आपल्याला हा फ्लो डायग्राम दिलेला आहे. धन्यवाद.